राजा चुकला तर राजाचं नुकसान होत नाही, राज्याचं नुकसान होतं, आणि ते राज्याचं नुकसान होऊ नये. दादा संसदीय कार्यमंत्री काय चाललंय आपण मला सांगितलं का? दोन अशा प्रकारच्या मीटिंग घ्यायच्या नाहीत. अनिल परब साहेब दोन मिनिटं बोला, दोन मिनिटं बोला, बोला. मी बोलतोय दुसऱ्यांच्या एका शब्दावरती माझा आक्षेप आहे. दालनात फेटाळला गेला नाही याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, फेटाळायचा की नाही तो. मी आज इथे उभा आहे की 289 कसा होतो हे सांगण्यासाठी. बोला बोला. नाही नाही काही सांगितलं नाही. बोला तुम्ही. असं आहे बोला, हे प्रकरण जे आहे हे प्रकरण नागपूर न्यास समितीच्या वतीने जे भूखंड वितरित होता त्याच्याबद्दल आहे. ह्याच्यामध्ये नागपूर प्राधिकरणाने जी जमीन झोपडपट्टीवासीसाठी अक्वायर केली होती आणि त्याचे जे प्लॉट नियमित करायचे होते हे प्लॉट नियमित करताना ह्या प्लॉटच्या वितरणामध्ये अनियमितता झाली आणि म्हणून एक रिट पिटिशन त्याच्यामध्ये दाखल झालं. आणि हे रिट पिटिशन कोर्टात चालू असताना याच्या मी आता पार्श्वभूमीत जात नाही कारण याच्यातले बरेचसे मुद्दे आपल्याकडे आले. आमचं म्हणणं काय, आम्ही कुठलाही आरोप वैयक्तिक करत नाहीये. आज कोर्टात जे काय झालंय ते फक्त आम्ही सांगतोय आणि तो सांगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी काल इथे येऊन सविस्तर त्याच्या बाबतीत निवेदन केलं, माननीय उपमुख्यमंत्र्यांचं सविस्तर झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून चर्चा होत नाही. त्यांची बाजू त्यांनी पूर्ण मांडली. त्यावेळेला प्रकरण न्यायप्रविष्ट नव्हतं. मी उभा राहिल्यावरती प्रकरण न्यायप्रविष्ट झालं असं कसं होऊ शकतं? आणि म्हणून याची दुसरी बाजू कळावी, महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून मी इथे उभा आहे. 289 कसा होतो? कारण राजा चुकला तर राजाचं नुकसान होत नाही, राज्याचं नुकसान होतं, आणि ते राज्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही 289 माध्यमात आम्ही उभा राहिलेलो. कळलं? बसा 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 बसा. दोन मिनिटं बोलू नाही. आता विश्वास आहे की ज्या वेळेला ही अनियमितता आली त्यावेळेला गिलानी समितीची नेमणूक झाली. गिलानी समितीचा रिपोर्ट हा कोर्टात कधी गेला नाही. आणि हे सगळं चालू असताना तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी हिअरिंग घेतली आणि ते भूखंड नियमित केले गेले. त्याची प्रोसिडिंग माझ्या हातात आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला एखादं प्रकरण कोर्टात चालू आहे त्यावेळेला अशा प्रकारची हिअरिंग घेऊन प्रकरण नियमित करता येतं का? या संदर्भामध्ये दादा संसदीय कार्यमंत्री काय चाललंय आपण मला सांगितलं का? दोन अशा प्रकारच्या मीटिंग घ्यायच्या नाहीत. अनिल परब साहेब दोन मिनिटं बोला. मी बोलतोय. बोला. मी बोलतोय. दोनच मिनिटं. मी बोलतोय. दोन मिनिटं. संसदीय कार्यमंत्र्याने सांगितलंय. संसदीय कार्यमंत्र्याने सांगितलं. दोन मिनिटं ऐकत नसतील. अरे दोन मिनिटं. संसदीय कार्यमंत्री काय चाललंय वो मानतो ना. दोन मिनिटं. तुम्ही मांडा होता. हे कसे खाली येतात? हे कसे खाली येतात?